आणि ट्रायडंट हॉटेल हो बाहेर सध्या पोलीस बंदोबस्त वाढवल्याची माहिती समोर येते ट्रायडंट हॉटेलमध्ये हो शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं मुख्यमंत्री मात्र पुन्हा एकदा विधानभवनामध्ये येण्याची शक्यता आहे अगदी काही वेळातच मुख्यमंत्री विधानभवनामध्ये पोहोचतील या सगळ्या संदर्भातली माहिती अभिषेक मुठाळ आपल्याला देत अभिषेक uh... बरोबर आहे कविता साधारणपणे मुख्यमंत्री हे चारच्या सुमारास पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी गेलेले होते आता पुन्हा एकदा सी एमची मुवमेंट जी आहे ती असल्याचं आपल्याला पोलिसांकडून सांगण्यात येत आहे आपण बघू शकतो की सु संपूर्ण लेन जी आहे ती सध्याला क्लिअर करण्यात आलेली आहे आणि कोणत्याही क्षणी जे आहे ते सी एम आ, मुख्यमंत्री जे आहे ते पुन्हा एकदा विधानभवनाकडे येऊ शकतात बर कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री विधानभवनाकडे रवाना होऊ शकतात अशी आत्ताची तरी अपडेट आहे आणि जसं आपण मघाशीच बघितलो होतो आपल्या विधिमंडळातले प्रतिनिधीसुद्धा आपल्याला सांगत होते सर्वच पक्षांचे महत्वाचे नेते हे विधिमंडळ विधिमंडळाच्या आवारामध्ये यायला सुरुवात झालेली आहे कारण मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पात्र मतं कोणती आहेत ती आत्ता मोजण्याचा राऊंड सध्या सुरू आहे अगदी काही वेळातच प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल आणि पहिले कल आपल्या हातामध्ये असतील पहिले उमेदवार जे निवडून येतील पहिल्या फेरीमध्ये त्यांची नावं आपल्या हातामध्ये असतील दरम्यान ही महत्वाची अपडेट की ट्रायडंट हॉटेल बाहेर सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेचे सगळे आमदार ठेवण्यात आले होते आणि ही दृश्य आपण पाहतो भाजपचे उमेदवार पियुष गोयल पियुष गोयल हे भाजपचे ते उमेदवार आहेत ज्यांना पहिल्या पसंतीची मतं देऊन पहिल्याच राऊंडमध्ये विजयी करण्याचा भाजपचा निर्धार आहे पियुष गोयल अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे भाजपतर्फे तीन उमेदवार राज्यसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेले आहेत पियुष गोयल हे सुद्धा विधिमंडळाच्या आवारामध्ये दाखल झालेले आहेत सध्या मतमोजणीला विधिमंडळामध्ये सुरुवात झालेली आहे अगदी काही वेळामध्ये आपल्याला पहिले कळ कल हातात येतील आणि खासदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे कळायला फक्त काही क्षणांचा अवधी बाकी आहे सर्वच पक्षांचे प्रमुख नेते सध्या विधिमंडळामध्ये दाखल झालेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट